वेलकम स्टूडेंट्स फ्रॉम शहर टाकरी हाई स्कूल शहर टाकरी। सी दिस इज माय स्कूल शहर टाकरी हाई स्कूल शहर टाकरी। आई एम शैला मैडम, स्टैंडर्ड 10th, सब्जेक्ट इंग्लिश। लेट्स लर्न न्यू टॉपिक और न्यू पोएम, द ट्विंस। वार्मिंग अप, चिट चैट। Two babies born at the same time are called twins. Guess and share who are triplets. Triplets means what? Three babies born at the same time to the same mother are called triplets. तीन बाळ एकाच वेळी एकाच आईच्या उदरातून जन्माला येतात त्या बाळांना triplets असं म्हटलं जातं। Quadruplets, four babies born at the same time to the same mother are called quadruplets. चार बेबी, चार बाळ एकाच आईच्या पोटी जन्म घेतात आणि एकाच वेळेस घेतात त्या बाळांना म्हटलं जातं quadruplets. त्यानंतर आहे पहा quintuplets. Quintuplets म्हणजे five babies born at the same time to the same mother are called quintuplets. पाच babies एकाच वेळेस एकाच आईच्या उदरातून जन्म घेतात त्याला म्हटलं जातं quintuplets. Imagine you had an identical twins, brother or sister. Imagine and share with your classmates what pranks you two would play on your friends, elders in the family and even in school. कल्पना करा तुम्ही अगदी एकमेकांसारखे दिसणारे जुळे भाऊ किंवा बहीण आहात आणि तुमच्या मित्रांबरोबर किंवा मैत्रिणी बरोबर किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्ती बरोबर किंवा शाळेतील काही व्यक्तींबरोबर थट्टा मस्करी करत आहात किंवा खोड्या काढत आहात तर त्याचं वर्णन तुम्ही तुमच्या मित्रांना कसं सांगाल हे आपल्याला इथे सांगायचं आहे. फ्रेंड्स आय वुड लाईक टू प्ले विथ माय आयडेंटिकल ट्विन. जर खरोखर मला माझ्यासारखी बहीण असती माझ्यासारखी दिसणारी सेम टू सेम तर कशा पद्धतीने कशा पद्धतीने मी प्रँक केला असत. ऑन माय फ्रेंड्स माझ्या फ्रेंड्स बरोबर कसं प्रँक केलं असतं कसं राहायचं आपल्याला. आय वुड लाईक टू परप्लेक्स देम प्लेइंग द गेम ऑफ हाईड अँड सीक. एल्डर्स इन द फॅमिली घरातील मोठ्या व्यक्तींबरोबर कसं प्रँक केलं जाऊ शकतं. I would like to confuse them and compel them to think what to do. In school, I would like to baffle the teacher to identify who is who. Same जर असेल तर टीचर्सला सुद्धा ओळखणार नाही मग नेमकं मॅडम किंवा सर सुद्धा कन्फ्यूज होतील. Study the following pairs or groups of words. Cup and saucer, needle and thread, birds and bees. Take a risk, sip tea, sip coffee, hide and seek, exit. मला काय करायचं आहे स्टडी करायचं कशाचा पेअर ऑफ वर्ड्स. हे जे पेअर ऑफ वर्ड्स आहेत कप अँड सॉसर नीडल अँड थ्रेड किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स टेक अ सीप सिप टी सिप कॉफी हाईड अँड सीक अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. दीज आर सेट्स ऑफ वर्ड्स दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर अँड ऑकर टुगेदर. वी कॉल सच सेट्स कॉलोकेशन्स. अशा प्रकारच्या जो शब्दांचा समूह आहे त्याला आपण काय म्हणतो कॉलोकेशन्स. Insert the proper words from the brackets to form collocations. आता इथे काही
शब्द दिलेले आहेत आणि पुढे रिकाम्या जागा आहेत तिथे आपल्याला हे शब्द भरायचे आहेत की जे पेअर ऑफ वर्ड्स आहेत किंवा ग्रुप्स ऑफ वर्ड्स आहेत जे नेहमी बरोबरच येतात. कोलोकेशन्स म्हणजे नेहमी जोडीनेच येणारे शब्द. कप अँड सॉसर, सीप ई, सीप कॉपी, एक अरे. Cannot, cannot afford. Pass time. Accept defeat. Formal clothes. Joint owners. पाहत हे उत्तर आपल्याला कसे लिहायचे? Cannot afford. Pass time. Accept defeat. Formal clothes. Joint owners. Next, absolutely necessary, leading role, job interview, early morning, catch a cold. हे शब्द नेहमी बरोबर येतात, त्यालाच कोलोकेशन असं म्हटलं जात. एक्झागरेशन और ओव्हर स्टेटमेंट म्हणजे अतिरंजित बोलणे. एक्झागरेशन और ओव्हर स्टेटमेंट ऑफन कॉजेस ह्युमर. फॉर एक्झाम्पल, सी इज थीन एज अ पिन. एक्झागरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट जे आहेत ते नेहमीच काय करतात? ह्युमर उत्पन्न करतात, विनोद निर्माण करतात. अतिशयोक्ती, एक्झागरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट म्हणजेच अतिशयोक्ती, अशा अतिशयोक्तीमुळे बऱ्याच वेळा विनोद निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल, सी इज थीन एज अ पिन म्हणजे काय? ते अतिशय अशक्त आहे. म्हणजे असं म्हणायचं असेल तर आपण एक्झॅगरेशन मध्ये किंवा ओव्हर स्टेटमेंट अतिरंजित बोलणं किंवा अतिशयोक्तीमध्ये कसं म्हटलं जातं? सी इज थीन एज अ पिन. ती टाचणी सारखी बारीक आहे. ही हॅज अ पी साईज ब्रेन. मग त्याला बुद्धी नाही, अति बावळट आहे असं म्हणायचं असेल तर एक्झॅगरेशन मध्ये कसं म्हटलं जातं? त्याचा मेंदू वाटाण्याच्या आकाराचा आहे. माय शूज आर किलिंग मी. आपल्याला नवीन शूज घातल्यावर ते आपण म्हणतो ना शूज चावतात, तर तेच आपल्याला अतिशयोक्तीमध्ये सांगायचं असेल तर कसं म्हटलं जातं? माय शूज आर किलिंग मी, म्हणजे माझे जे बूट आहेत ते मला मरणांतिक वेदना देत आहेत. म्हणजे जे बोलायचंय ते अतिशयोक्तीमध्ये बोललं जातं. आणि अशाच प्रकारच्या जर ओळी कवितेमध्ये आल्या तर त्याला हायपरबोल अलंकार असं म्हटलं जातं. अलंकार त्यालाच इंग्लिश मध्ये म्हटलं जातं फिगर ऑफ स्पीच. अशाच प्रकारच्या जर ओळी कवितेमध्ये आल्या तर तिथे कोणतं फिगर्स ऑफ स्पीच आहे असं म्हटलं जातं? हायपरबोल. व्हेरी गुड. कम्प्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल युजिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. आता खालील एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि इथे गाळलेल्या जागा रिकाम्या जागा फिलिंग द ब्लँक्स भरायच्या आहेत. आणि इथे उत्तरं दिलेली आहेत, त्यातली उत्तर शोधून आपल्याला इथे भरायची आहेत. सी वेट डॅश डॅश ऑफ टीयर्स. सी वेट ओशन ऑफ टीयर्स. इथं काय हायपरबोल अतिशयोक्ती आहे, अतिशयोक्ती अलंकार आहे. म्हणजे ती खूप रडली असं म्हणायचं असेल तर सी वेट ओशन ऑफ टीयर्स. द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड. त्या हंग्री माणसानं, त्या भुकेल्या माणसाने टन भर फूड खाल्लं, खूप 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 फूड खाल्लं. ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. ब्र आय एम प्रिजिंग टू डेथ. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड.